आता आपण बघणार आहोत की आता 10वीच्या बोर्ड एक्झामसाठी पडणारी आहे आता 9वीमधील गणित भाग 1 मधील पहिलं प्रकरण की ज्याचं नाव आहे संच. ओके, तर संच प्रकरणावरची कुठली कुठली क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी आहेत तर 10वीच्या 1 मार्कसाठी पडतात ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, अशा प्रकारचे 12 क्वेश्चन मी काढलेले आहेत, त्या रिलेटेड किंवा तेच क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामला पडू शकतात. ओके, आणि तुम्हाला पैकीच्या 1 मार्क मिळू शकतात. ओके, तर आपण पहिला प्रश्न बघूया. ए बरोबर संचामध्ये काय दिलं आहे, ए ई आय ओ यू. ओके, हा प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे ए ई आय ओ यू म्हणजे स्वर असतात. ओके, तर हा संच गुणधर्म पद्धतीने लिहा, म्हणजे हा संच कुठल्या पद्धतीने लिहिला आहे, यादी पद्धतीने. ओके, गुणधर्म पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे म्हणजे असा लिहायचं आहे. ओके, ही झाली गुणधर्म पद्धत आहे, तर आपल्याला हा संच यादी पद्धतीचा गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे, तर तो आपण लिहूया. तर कसा लिहिणार आपण, सर्वप्रथम आपण ए संच लिहूया. ए बरोबर काय, ए ई आय ओ यू काय आहेत, हे स्वर आहेत, पण कुठल्या भाषेमधले, इंग्रजी भाषेमधले स्वर आहेत. ओके, म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे की आपल्याला संच एमध्ये काय लिहायचं आहे, एक्स हा एक्सचा असा घटक आहे की एक्स हे काय आहे, इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहेत. ओके ओके, संच झाला पूर्ण, आपल्याला ही काय झाली, गुणधर्म पद्धत आणि असं लिहायचं आहे. ओके, प्रश्न क्रमांक दुसरा, एम संच एम बरोबर काय दिलं आहे, एक्स हा एक्सचा असा घटक आहे की ही पूर्णांक संख्या अशी आहे, म्हणजे एक्स ही पूर्णांक संख्या अशी आहे की ती काय -4 पेक्षा मोठी आहे आणि 2 पेक्षा लहान आहे. ओके, पण पूर्णांक संख्या म्हणजे काय ना, सर्व आहे ना, -4 नंतर काय येतं, -3, -2, -1 शून्य पण येणार कारण पूर्णांक संख्या आहे. एक ओके, 1 पर्यंत येणार कारण 2 पेक्षा लहान पाहिजे, म्हणजे -3, -2, -1, 0 आणि 1 अशा 5 येणार. ओके, तर यादी पद्धतीने आपण लिहूया, म्हणजे असं लिहायचं आपल्याला, एम बरोबर संचामध्ये काय लिहायचं आहे, -3, -2, -1, 0, 1 आणि बस एवढेच. ओके, तर याचं असं उत्तर येणार आहे. आता प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. ए बरोबर काय विचारलं, संचामध्ये 1, 4, 9 दिलं आहे आपल्याला. ओके, संच ए बरोबर 1, 4, 9 दिलं आहे, या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहा. ओके, 3 उपसंच लिहायचे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलेही घटक लिहिले तरी चालतात. ओके, ह्याच्या बाहेरचे नाही, म्हणजे समजा 3 उपसंच लिहायचे आहेत ना, 1 उपसंच सांगतो मी तुम्हाला, 1, 4, दुसरा तुम्ही 4, 9 लिहिलं तरी चालतो, तिसरा 1 लिहिलं तर चालतो, 4 लिहिलं तर चालतो, 9 लिहिलं तर चालतो. ओके, असे फक्त 3 उपसंच लिहायचे आहेत. ओके, अशा प्रकारे मी 6 लिहिले आहेत उपसंच, संच एचे. हां, आता प्रश्न क्रमांक चौथा, जर यू म्हणजे विश्वसंच बरोबर 1, 3, 4, 5, 7, 8, 9 दिलं आहे आपल्याला विश्वसंच, की ज्याला यू म्हणतात, आणि संच ए बरोबर 1, 3, 7, 9 दिलं आहे असेल तर ए डॅश काढा, म्हणजे विश्वसंचामध्ये असलेले परंतु संच एमध्ये नसलेले म्हणजेच काय, ए डॅश. ओके, आता विश्वसंचामध्ये 1, 3, 4, 5, 7, 8, 9 आहे आणि एमध्ये 1, 3, 7, 9. आता संच एमध्ये नसलेले पण विश्वसंचामध्ये असलेले कुठले घटक आहेत, 4, 1 आहे, 4, 5 आहे आणि 8 आहे. ओके, मग ते ए डॅश येणार. ओके, तर आपण लिहून घेऊया. ओके, तर प्रश्न क्रमांक 5वा, जर संच ए बरोबर 1, 2, 9 आणि संच बी बरोबर 3, 8, 9 तर ए संयोग बी लिहा. ए संयोग बी म्हणजे काय, हे मिळून. ओके, आणि 2 संच आणि संच बीमध्ये जर कॉमन घटक असेल तर तो एकदाच लिहायचा. ओके, त्या दोघांमध्ये कॉमन घटक कुठला आहे, 9 आहे 9, मग तो एकदाच आपल्याला लिहायचा, म्हणजे ए संयोग बी काय येणार आहे, 1, 2, 3, 8 आणि 9. ओके, असा येणार. आता प्रश्न क्रमांक 6वा, जर संच एक्स बरोबर ए बी सी आणि संच वाय बरोबर डी ई एफ तर संच एक्स आणि संच वाय यांमध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आहे. ओके, हे दोघांमध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आपल्याला लिहायचा. ओके, हे दोन्ही संचामधले प्रत्येक घटक वेगवेगळे आहेत. ओके, ह्या संचामध्ये जे घटक आहेत ते ह्याच्यामध्ये नाहीत आणि ह्याच्यामधले जे आहेत ते ह्याच्यामध्ये नाहीत. ओके, म्हणजे आपण काय लिहूया, एक्स उपसंच पण नाही होऊ शकत. ओके, हे संयोग बी पण नाही होऊ शकत, म्हणजे आपल्याला कसं लिहायचं आहे, एक्स उपसंच वाय बरोबर रिक्त संच येणार. ओके, एकही घटक नसल्यामुळे रिक्त संच येणार, किंवा त्याला फाय म्हणतात आपण. ओके, अशा प्रकारे 2 उत्तर याचे येणार आहेत. प्रश्न क्रमांक 7वा, जर
संचय ए बरोबर 2 4 6 8 आणि ए डॅश बरोबर 1 3 5 7 असेल तर संच ए आणि संच ए डॅश यांचा विश्वसंच लिहा. ओके, विश्वसंच म्हणजे या दोघांमधले मिळून घटक. तर ते किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 सर्व येणार. ओके, विश्वसंचामध्ये सगळे येतात घटक. ओके, आता प्रश्न क्रमांक 8वा, शांत संचांचे एक उदाहरण लिहा. शांत संच म्हणजे ज्या संचाला शेवट आहे असा. ओके, एक अनंत संच असतो, एक शांत संच असतो. आता नैसर्गिक संख्या लिहा म्हटल्यावर अनंत संच येणार. शांत संच लिहायचं उठलं तर आपण काय लिहू शकतो, फॉर एक्झाम्पल इंद्रधनुष्यामधली रंग. ओके, फॉर एक्झाम्पल आहे, तर शांत संचाचे एक उदाहरण लिहा. तर आपण लिहूया उदाहरण. ओके, अशा प्रकारे मी हे उदाहरण लिहिलं. एक्स हा संच ए, हा एक्सचा असा घटक आहे की एक्स हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत, म्हणजे 7 रंग असतात इंद्रधनुष्यामध्ये. तर ते येणार आहे. ओके, प्रश्न क्रमांक 9वा, 1 ते 50 मधील विषम नैसर्गिक संख्यांचा संच यादी पद्धतीने लिहा. ओके, विषम संख्या 1 ते 50 मधील म्हणजे काय येणार आहे, इथे आपल्याला काय सांगितलं त्यांनी यादी पद्धतीने लिहा. म्हणजे 1 3 5 7 9 ते 50 च्या आतमधली नैसर्गिक संख्या कुठली, विषम संख्या 49. ओके, म्हणजे 1 3 5 7 9 परत डॉट 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 लिहून आपण डायरेक्ट 49 लिहू शकतो. ओके, तर आपण तसं लिहूया. ओके, तर हा संच कुठला, विषम नैसर्गिक संख्यांचा संच. आता प्रश्न क्रमांक 10वा, ओके, तर आपण गुणधर्म पद्धतीने कसं लिहिणार आहे, आपण हे संच ए हा एक्सचा असा घटक आहे की एक्स बरोबर काय 7 च्या पाड्यातील संख्या आहेत ना, त्या 7 14 21 28 वगैरे, तर 7 गुणिले n. ओके, आणि n काय आहे, नॅचरल संख्या. ओके, तर ती काय, n म्हणजे काय नेमकं, 0 पेक्षा मोठी आहे आणि 8 पेक्षा लहान आहे. ओके, तर ते कसं, कारण n बरोबर समजा इथे 8 घेतलं तर 56 येणार, पण 56 याच्यामध्ये नाही आहेत. ओके, म्हणजे n बरोबर जर 7 घेतलं, 8 पेक्षा लहान म्हणजे किती आहे ना, 7 6 5 4 3 2 आणि 1 पर्यंत. ओके, म्हणजे इथे 7 गुणिले 1 किती, 7. तर हे झालं पहिलं संचामधलं, 7 गुणिले 2 किती, 14. 7 गुणिले 3 किती, 21. शब्द किती, 7 गुणिले 7 किती, 49. ओके, आणि संचामध्ये तेच आहे, 7 14 21 7 च्या पाड्यातल्या संख्या. ओके, तर ते आपण गुणधर्म पद्धतीने असं लिहिलं आहे, एन म्हणजे नॅचरल संख्या आहे आणि 0 पेक्षा मोठी आणि 8 पेक्षा लहान. ओके, आता प्रश्न क्रमांक 11वा बघूया, संच ए बरोबर 1 3 4 आणि संच ए डॅश बरोबर 2 4 5 6. तर यू विश्वसंच हा ए आणि ए डॅश यांचा विश्वसंच आहे, तर संच यू लिहा. यू म्हणजे काय, ह्या दोघांच्या मिळून संख्या. ओके, ए आणि ए डॅशच्या, तर काय येणार आहे, 1 2 3 इथं 4 डबल दिसत आहेत, ते आपल्याला एकदाच लिहायचे, 4 5 6, म्हणजे 1 2 3 4 5 6 हे संच यू येणार आहे. ओके, विश्वसंच. आता बघूया प्रश्न क्रमांक 12वा, जर संच ए बरोबर ए ई आय ओ यू दिला आहे आणि बी बरोबर ए बी सी ई डी दिला आहे, तर ए उपसंच बी म्हणजे ए आणि बी मधले सामायिक घटक, तर ते कुठले आहेत, ए ई आहे आणि आय ओ यू तर नाहीत. ओके, म्हणजे ए आणि ई हे फक्त दोनच सामायिक घटक आहे, म्हणजे ते काय येणार, ए उपसंच बी. अशा प्रकारे तुमचे 12 क्वेश्चनचे आन्सर झालेले आहेत की जे तुम्हाला बोर्ड एक्झामला 1 मार्कसाठी पडू शकतात. ओके, तर पुढच्या वेळेमध्ये मी 2 मार्कसाठी कुठले कुठले क्वेश्चन पडतात ह्याच प्रकरणामध्ये, ते तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. ओके,